नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचा माझ्या चॅनल डेली जॉब अपडेट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी अजून छान छान वैकन्सीज घेऊन आलेलो आहे, जे की महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या सिटीज मध्ये आज वैकन्सीज बघूया। तुम्ही आमच्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत याला शेअर करायला विसरू नका, ठीक आहे मित्रांनो। तर चला बघूया, पहिली वैकन्सी जी आहे ते म्हणजे कॉलेजमध्ये आपण बघू शकता, परमपूज्य स्वामी विवेकानंद सेवाश्रम आहे, शिराळा तालुका जिल्हा सांगली या ठिकाणी ही वैकन्सी आपण बघू शकता। इथे त्यांनी वेगवेगळ्या पदांसाठी म्हणजे शिक्षकां आपण बघू शकता, इथे यांनी 18 सब्जेक्टसाठी म्हणजे विषयांसाठी टीचर हवा यांना ते माहिती दिलेली आपण बघू शकता स्क्रीनवरती। तर मित्रांनो, तुम्ही इथे इंटरेस्टेड असाल ज्या सब्जेक्टसाठी 17 ऑगस्टला इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला इथे जायचं आहे, ठीक आहे मित्रांनो। पण अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नसे केलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला खूप मोटिवेट करतात तुमच्यासाठी व्हिडिओ आणण्यासाठी, ठीक आहे मित्रांनो। ही वॅकन्सीज पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये निघाली, आपण बघू शकता, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, जे की नागेवाडी जिल्हा जालना या ठिकाणी आहे आपण। तर इथे यांना HOD लेक्चरर आणि MBA या पोस्टसाठी यांनी वॅकन्सीज काढलेल्या आपण बघू शकता। कम्प्युटर डिपार्टमेंटसाठी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल झालं, सिव्हिल झालं, तसेच सिस्टम ॲनालिस्टिस, कम्प्युटर मेंटेनन्स आणि MBA या डिपार्टमेंटसाठी यांनी वॅकन्सीज काढलेल्या आहे। BE BTEC या डिप्लोमा झालं असेल किंवा MBA झाले असेल तर ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात। इथे त्यांनी 13 ऑगस्टला सकाळी 11 वाजता इंटरव्ह्यू ठेवलेला आहे। तर तुम्हाला अगर तुम्ही इथे जाण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला इथे दिलेल्या जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवरती तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे। ही वॅकन्सी YB54 कॉलेज ऑफ फार्मसी या ठिकाणी निघाली, आपण बघू शकता औरंगाबाद या ठिकाणी हा कॉलेज आहे। इथे यांना फार्मास्युटिकल कॉलेजमध्ये यांनी प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर या ठिकाणी वॅकन्सीज काढलेल्या आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता। तर मित्रांनो, तुम्ही ज्या फील्डमध्ये बसत असाल त्या फील्डमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता। तुम्हाला काय करायचं आहे, 15 दिवसाच्या आधी इथे तुमचं अप्लिकेशन फॉर्म आणि अटॅस्टेड तुमचे जे डॉक्युमेंट आहे हे सगळे अटॅच करून तुम्हाला या दिलेल्या पत्त्यावरती कॉलेजच्या त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन द्यायचं आहे। ही वॅकन्सी पण कॉलेजमध्येच निघाली, आपण बघू शकता। यांना केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, बॉटनी, झूलॉजी, कम्प्युटर सायन्स अशा वेगवेगळ्या पदांसाठी यांनी वॅकन्सीज काढलेल्या आहेत। तर ज्यांचं काय MSc BEd NETSET क्वालिफाईड असेल तर ते या ठिकाणी जॉबसाठी जाऊ शकतात। तर तुम्हाला 15 दिवसाच्या आत तुम्हाला अप्लिकेशन लिहून तुमचे डॉक्युमेंट अटॅच करून दिलेल्या जे कॉलेजचं ॲड्रेस आहे तिथे तुम्हाला त्यांना नेऊन द्यायचं। हा लॉ कॉलेज आहे जे की पनवेलला आहे, आपण बघू शकता, भागूबाई चंगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ या ठिकाणी यांनी लॉ सब्जेक्टसाठी आणि क्लर्क म्हणजे ॲडमिन डिपार्टमेंट आणि टीचरसाठी यांनी वॅकन्सीज काढलेल्या आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, इथं त्यांनी 25 ऑगस्टच्या आधी तुम्हाला इथं अप्लिकेशन करायचं आहे। तसेच त्यांनी ईमेल ID पण दिला आहे, यावरती तुमचं अप्लिकेशन आणि जे डॉक्युमेंट आहे तुमचे एज्युकेशन रिलेटेड ते तुम्ही यांना मेल करू शकता। या किंवा तुम्हाला 25 ऑगस्टच्या आधी तुम्ही या कॉलेजमध्ये तुम्हाला नेऊन द्यायचं आहे दिलेल्या ॲड्रेसवरती, ठीक आहे। हे राजमुद्रा GNM आणि नर्सिंग कॉलेज आहे जे की नांदेडला आहे, आपण बघू शकता। इथे यांना प्राचार्य, ट्युटर, क्लर्क, सेवक आणि व्यवस्थापक यासाठी वॅकन्सीज काढल्या आहेत। प्राचार्यासाठी मिनिमम MSc किंवा BSc झालेलं हवं नर्सिंगमध्ये, तसेच 5 वर्षाचा अनुभव असेल तर यांनी प्राचार्यासाठी तुम्ही जाऊ शकता। यांनी 3 पदं यासाठी काढले आहेत। तसेच टीचिंगसाठी BSc नर्सिंग हवं आहे तर मिनिमम 7 यांनी जागा काढलेल्या। क्लर्कसाठी BA असायला हवं आणि सोबतच त्यांना कम्प्युटरचं ज्ञान असेल तर खूप छान, तर यांनी 2 जागा क्लर्कसाठी काढलेल्या। तसेच सेवक आणि चपराशीसाठी त्यांनी 2 जागा काढल्या, तर 8वी पास झालेला आहे म्हणजे मिनिमम 8वी पास हवा आहे। त्यानंतर व्यवस्थापक म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटरसाठी त्यांनी DEd BEd मागितलेला आहे, यासाठी 3 जागा त्यांनी काढलेल्या आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, 14 ऑगस्टला सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत तुम्हाला इथे मुलाखतीसाठी जायचं आहे। ही वॅकन्सी दी महाराष्ट्र स्टेट ऑफ कॉपरेटिव्ह बँकेत निघाली, आपण बघू शकता। इथे त्यांना ऑफिसर अधिकारी या पदासाठी त्यांनी वॅकन्सीज काढलेल्या आहेत। तर मित्रांनो, इथे त्यांची वेबसाईट दिलेली आहे, वेबसाईटवरती परिपूर्ण माहिती
इथे दिले आहे. तर इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, औद्योगिक शिक्षण मंडल ठाणे या ठिकाणी निघाले आहे. इथे यांना प्रिन्सिपल या पदासाठी यांनी वॅकन्सीज काढलेल्या आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथे इच्छुक असाल जॉब करण्यासाठी तर त्यांचा ईमेल आय डी दिलेला आहे. या ईमेल आय डीवरती तुम्हाला तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे, एक्सपिरियन्स लेटर आहे, ते त्यांना मेल करायचं आहे. आयसलेस मोतीलाल झुंझुनवाला कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, जे की मुंबईला आहे, नवी मुंबईला. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे त्यांनी टीचर या पदांसाठी यांनी वॅकन्सीज काढलेल्या आहे. इथे बघू शकता त्यांना इंग्लिश सब्जेक्टसाठी इंग्लिश, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, मॅथमॅटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स या सब्जेक्टसाठी यांना टीचर हवा आहे. तर आपण इथे तुमच्या स्क्रीनवरती बघू शकता, यांनी क्वालिफिकेशन बी दिलं आहे एम ए, एम एस सी, एम ई, एम सी ए, एम टेक या सोबतच नेट सेट प्रिपेअर असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल. ते आता डिग्री कॉलेज आणि सिनियर कॉलेज यासाठी त्यांनी वॅकन्सीज काढलेले आहे. यांनी 13 ऑगस्टला इथे वॉकिंग इंटरव्ह्यू आणि डेमो सेशन इथे ठेवलेलं आहे. तर तुम्ही इथे इंटरेस्टेड असाल जाण्यासाठी तर तुम्हाला 13 ऑगस्टला तुमचे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी इथे जावं लागेल. वॅकन्सी ऑटोनॉमस कॉलेजमध्ये निघाले. आपण बघू शकता चंगू काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, जे की न्यू नवी मुंबईला म्हणजे पनवेल या ठिकाणी आहे. इथे यांना झूलॉजी तसेच बीकॉम फॅकल्टीसाठी अकाउंटंट अँड फायनान्स या सब्जेक्टसाठी तसेच मॅनेजमेंट स्टडीसाठी यांना टीचर हवा आहे. तर आपण बघू शकता इथे त्यांनी पुरा क्रायटेरिया दिलेला आहे, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो. तर अगर तुम्ही इथे जाण्यासाठी इच्छुक असाल तर यांनी अप्लिकेशन 25 ऑगस्टच्या आधी तुम्हाला इथे तुमचं अप्लिकेशन तसेच अप्लिकेशन आणि रिझ्यूम व तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत ते अटॅच करून तुम्हाला दिलेल्या पत्त्यावरती 25 ऑगस्टच्या आधी तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे. आणि त्यांचं ईमेल आय डी पण दिलेलं आहे. अगर तुम्ही ईमेल आय डीवरती त्यांना तुमचे जे डॉक्युमेंट आहे आणि अप्लिकेशन आहे ते बी तुम्ही या ईमेल आय डीवर तुम्ही पाठवू शकता. ही वॅकन्सी हायस्कूल म्हणजे महाविद्यालयावरती निघाला. आपण बघू शकता अंगार या ठिकाणी म्हणजे पनवेल म्हणजे मुंबई या ठिकाणी सी कॉलेज आहे. इथे यांना कॉमर्स तसेच केमिस्ट्री फिजिक्ससाठी यांना वॅकन्सीज हवा आहे. म्हणजे टीचर पदासाठी यांनी वॅकन्सीज काढलेल्या आपण बघू शकता. कॉमर्स फॅकल्टीसाठी ज्याचं एम कॉम प्लस बी एड झालं आहे तो या पदासाठी जाऊ शकतो. तसेच केमिस्ट्रीसाठी म्हणजे एम एस सी केमिस्ट्रीमध्ये झालेलं प्लस बी एड बी सोबत झालेलं छान. त्यानंतर फिजिक्स टीचरसाठी त्यांनी काढलं म्हणजे पी जी प्लस एज्युकेशन त्यांचं म्हणजे बी एड एम एड झालेलं हवं. तसेच लॅब असिस्टंटसाठी त्यांनी वॅकन्सीज काढल्या म्हणजे फिजिक्स आणि बॉटनी या दोन लॅबसाठी त्यांना असिस्टंट हवा आहे. ज्यांचं बी एस सी झालेलं आहे तो इथे अप्लाय करू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, 25 ऑगस्टच्या आधी इथे तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे. तसेच त्यांचा ईमेल आय डी पण इथे दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती मित्रांनो. तर तुम्ही इथे इच्छुक असाल जाण्यासाठी तर तुम्ही इथे जाऊ शकता. वॅकन्सी असिस्टंट प्रोफेसरसाठी इथे वॅकन्सीज काढलेल्या आहेत. आपण बघू शकता ज्यांचं एम कॉम झालेलं आहे ते अकाउंटंट अँड फायनान्स या सब्जेक्टसाठी अप्लाय करू शकता. तसेच ज्यांचं एम बी ए मार्केटिंग आणि फायनान्समध्ये झालेलं असेल तर ते मॅनेजमेंट स्टडीजसाठी ते अप्लाय करू शकता. आणि तसेच एम एस सी कम्प्युटर तसेच एम सी ए ज्यांचं झालं असेल तर ते आय टीसाठी इथे अप्लाय करू शकतात. तर तुम्हाला तेच 25 ऑगस्टला इंटरव्ह्यूसाठी जाय आधी तुम्हाला इथे अप्लिकेशन करायचं आहे आणि त्यांचं इथे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर दिलेलाच आहे. तर यावरती तुम्हाला तुमचं जे काही डॉक्युमेंट तुम्ही यांना पाठवू शकता. वेकन्सी UK फार्मर प्रोड्युसर कंपनी या ठिकाणी जी जिल्हा बीड या ठिकाणी निघाली. आपण बघू शकता ते यांच्या जो कारखाना आहे या ठिकाणी यांना दिलेल्या पदांवरती वॅकन्सीज भरायचे. आपण स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो. तुम्ही ते इच्छुक असाल ते यांना चीफ इंजिनियर, असिस्टंट इंजिनियर, चीफ केमिस्ट, शेतकरी अधिकारी आणि DTP ऑपरेटर. तर इथे ज्यांचं BSc, MSc, BE या 12वी झालेलं असेल ते सगळे या ठिकाणी अप्लाय करू. आपण स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो. तुम्हाला इथे काय करायचं आहे, 16 ऑगस्टच्या आधी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे. 16 ऑगस्टला त्यांनी इंटरव्ह्यू ठेवलेला आहे. तर तुम्हाला सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत तुम्ही दिलेल्या पत्त्यावरती इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता. तसेच इथे त्यांचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे स्क्रीनवरती, तर तुम्ही त्यांना एकदा कॉन्टॅक्ट पण करू शकता. श्रीमती दानकुवर महिला महाविद्यालय या ठिकाणी वॅकन्सीज निघाल्या. आपण बघू शकता. तर मित्रांनो, इथे तुमच्या स्क्रीनवरती दिलेल्या सब्जेक्टसाठी यांना टीचर हवा आहे. तर तुम्ही बघू शकता आणि इथे तुम्हाला 18 ऑगस्टला तुमचे जे मूळ कागदपत्र आहे ते घेऊन तुम्हाला इथे 18 ऑगस्टला इंटरव्ह्यूसाठी जायचं. ठीक आहे मित्रांनो. मित्रांनो, कसं वाटला आजचा व्हिडिओ प्लीज कमेंट करून सांगा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण तुमचं एक लाईक आम्हाला खूप मोटिवेट करतं तुमच्यासाठी व्हिडिओ आणण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, तसंच नेक्स्ट व्हिडिओला भेटूया.
धन्यवाद. जय महाराष्ट्र.